भाजपा रामटेक तालुक्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे ती नियुक्ती कुणालाच मान्य नव्हती। त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संघटन मंत्री यांना भेटून याबाबत वस्तुस्थिती लक्षात आणून दिली। यानंतर वरिष्ठांनी करण्यात आलेली नियुक्ती रद्द करून पुन्हा नरेंद्र बंधाटे यांनाच रामटेक तालुका भाजपा अध्यक्षपदी कायम ठेवले। त्यामुळे नरेंद्र बंधाटेच रामटेक भाजपच्या तालुका अध्यक्षपदी विराजमान आहेत, असे पत्र परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचे सचिव अनिल कोल्हे यांनी स्पष्ट केले। पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र बंधाटे यांनी रामटेक तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले। त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नरेंद्र बंधाटे यांच्यासोबत असून रामटेक तालुका भाजप अध्यक्ष म्हणून नरेंद्र बंधाटेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मंजूर आहेत हे सिद्ध झाले। पत्रपरिषदेला रामटेक भाजपा तालुका अध्यक्ष नरेंद्र बंधाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालचंद्र बदुले, भाजपाचे नागपूर जिल्हा सचिव अनिल कोल्हे, रामटेक भाजपा तालुका महामंत्री चरणसिंग यादव, महामंत्री राजेश जयस्वाल, रामटेक मंडळ उपाध्यक्ष किशोर रहांगडाले, देवलापार मंडळ ओबीसी आघाडीचे अध्यक्ष देवीदास दिवटे, ओबीसी आघाडीचे रामटेक मंडळ अध्यक्ष दिगंबर वैद्य, कामगार आघाडी अध्यक्ष पप्पू यादव, महिला आघाडी अध्यक्ष अनिता दिएवार, किसान आघाडी अध्यक्ष चंद्रबान धोटे, गोपी कोलपरासह शेकडोच्या संख्येने भाजपा महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते। माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उचित मार्गदर्शन केले। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।